बेडकीहाळात रस्ता सुरक्षा अभियान। बेडकीहाळ येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या BS पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वतीने देशभक्त रत्नाप्पांना कुंभार सभागृहात गुरुवार तारीख 4 रोजी रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब खोथे होते। कार्यक्रमास शंकेश्वर विभाग KSRTC चे ट्राफिक इन्स्पेक्टर बंडूराव एल निलायज्योती, निप्पाणी विभाग KSRTC चे ट्राफिक इन्स्पेक्टर रवींद्र शास्त्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। संस्थेचे संचालक मनोहर खोत, प्रदीप पाटील, प्रशांत पाटील, प्राचार्य RB साबणनावर, उपप्राचार्य SD ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक HF नायक यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले। PUC च्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला। यावेळी रवींद्र शास्त्री म्हणाले, 10वी ते 12वीचे विद्यार्थी वाहतूक नियमांचे पालन न करता धूम स्टाईलने मोटरसायकल सुसाट चालवित आहेत। रस्ता वाहतूक नियमांचे पालन न करणे, वाहन चालवताना हेल्मेट, सीट बेल्ट, त्याचबरोबर विमा योजना आवश्यक ते कागदपत्रे सोबत न घेऊन प्रवास केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। आज जागतिक पातळीवर 12 लाख जणांचा रस्ता अपघातात मृत्यू होत आहे, तेव्हा सर्वांनी रस्ता सुरक्षा नियमावलीचे पालन करून वाहन चालवण्याचे आवाहन। शेवटी KSRTC निप्पाणी विभागाचे ट्राफिक इन्स्पेक्टर रवींद्र S शास्त्री यांनी केले। ಬಸ್ ಹತ್ತಿರವಾಗಲಿ ಈ ಕಾಲೇಜ್ ಅಂದ್ರೆ ಕಾಲೇಜ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ತರವಾಗಿ ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಬಾಗಿಲಿಂದ ಬಹಳ ಜನ ಬಾಗಿಲಿಂದ ಇರ್ತಾರೆಲ್ಲರೂ ಮತ್ತೆ ಬಸ್ ಬಾಗಿಲು ಅದಕ್ಕೆ ಆ ರೀತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನು ಉಪಯೋಗಿಲ್ಲ। ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ಬಸ್ ಹತ್ತೋದಾಗಲಿ ಸರಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಬರ್ತಾರಲ್ಲಿ ವಯಸ್ಸಾದವರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇರ್ಬೋದು ಅಂಥವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡೋದಿಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬಹಳಷ್ಟೇ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲ। ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ್ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕ DN ದಾಭಾಡೆ, DA ಪಾಟೀಲ್, BS ಉಪಾಧ್ಯ, MS ಕಟ್ಟಿ, BB ಚೌಗುಲೆ, BD ಪಾಟೀಲ್, RP ಚೌಗುಲೆ ಯಾಂಚಸಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವ ಕರ್ಮಚಾರಿ ವರ್ಗ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ। प्राध्यापक SG सोमन खोत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्राध्यापक BB कोगे यांनी मानले।